वास्तविक जीवनाच्या संबंधित प्रश्न रियल लाईफ प्रॉब्लेम्स आज आपण रोजच्या कामांमध्ये गणिताचा कसा उपयोग करता येईल हे पाहू या आज आपण विमल नावाच्या एका अतिशय हुशार मुलाला भेटूया हा विमल इयत्ता आठवीचा विद्यार्थी आहे विमल विमलच्या कुटुंबात एक वृद्ध आजारी आजी आईवडील आणि धाकटी बहीण आहे तीन महिन्यांपूर्वी विमलच्या वडिलांचा अपघात झाला आता ते काम करू शकत नाहीत विमलला शाळा सोडून घरासाठी काम करावे लागत आहे विमलच्या काकांनी त्याला बँकेतून उधार घेऊन भाजीची गाडी लावण्यास सुचवले दररोज सकाळी विमल लवकर उठून भाजी मार्केटला जातो तेथून तो भाजी खरेदी करतो आज विमलने बटाटे कांदे आले लसूण पालक कोबी भोपळा मुळा आणि हिरव्या मिरच्या खरेदी केल्या भाजी मार्केटमध्ये त्यांची किंमत किती आहे हे आपण पाहू शकता घरी आल्यानंतर विमलने अशी यादी तयार केली मुलांनो तुम्ही ह्या दोन याद्यांमध्ये फरक काय या आहे ते सांगू शकता उदाहरणार्थ बटाटा आणि कांद्याचे दर पहा हो विमलने सर्व भाज्यांच्या किमतीत दोन रुपयांची वाढ केली आहे हे अतिरिक्त पैसे विमलची रोजची कमाई आहे हे पहा शर्मा मावशी विमलकडे भाजी खरेदी करायला आली आहे त्यांनी दोन किलो बटाटे एक किलो कांदे अर्धा किलो मुळा अर्धा किलो कोबी आणि अर्धा किलो आलं खरेदी केले चला आपण सगळे मिळून विमल सोबत शर्मा मावशीच्या खरेदीची एकूण किंमत शोधूया आपण व्हिडिओला विराम देऊन स्वतः गणना करू शकता विमलच्या यादीनुसार एका किलो बटाट्याची किंमत वीस रुपये तर दोन किलो झाले दोन गुणिले वीस म्हणजे चाळीस एक किलो कांदा झाला बारा रुपये एक किलो मुळा आहे दहाचा तर त्याचे अर्धे झाले आपण पाच दोन वेळा बेरीज केल्यास होतात दहा अर्धा किलो मुळ्याची किंमत आहे पाच रुपये त्याचप्रमाणे सहा रुपये किलो कोबीच्या अर्ध्या किलोची किंमत असेल तीन रुपये आता अर्धा किलो आले म्हणजे एक किलोचे अर्धा आपण विराम देऊन स्वत व्हिडिओची गणना करू शकता एक किलो आल्याची किंमत तीस रुपये आहे अर्धा किलो आल्याची किंमत म्हणजे तीस रुपयांच्या अर्धे आपण तीस ला दोन समान भागात विभागू मग आपल्याला पंधरा मिळेल तर अर्धा किलो आले पंधरा रुपये आहे तर शर्मा मावशीच्या खरेदीची ही किंमत आहे आता सगळ्याची बेरीज करू आणि एकूण किंमत काढू मुलांनो आपण व्हिडिओ थांबून एकूण किंमत काढू शकता पहा विमलने सर्व संख्यांची बेरीजही केली तुमचे पण एकूण पंचाहत्तर रुपये आहेत का शर्मा मावशीला विमलला पंचाहत्तर रुपये द्यावे लागतील मुलांनो ह्या काही नोटा तुमच्या समोर ठेवल्या आहेत आपण मावशीला एकूण किंमत एकत्र एक करण्यात मदत करूया आपण प्रत्येक नोट एकदाच वापरता आपण व्हिडिओला विराम देऊ शकता आणि स्वतःच नोटा निवडू शकता तुम्ही पण हाच विचार केला होता छान पहा विमलने तिच्या मावशीला काही हिरव्या मिरच्या फुकट दिल्या तुम्ही पाहिले शर्मा मावशीने विमलला पंचाहत्तर रुपये दिले विमलला किती फायदा झाला याचा तुम्ही अंदाज लावू शकता चला आपण एकत्र ह्याची गणना करू ही आहे भाजी मार्केटची किंमत भाजी मार्केटच्या किंमतीनुसार शर्मा मावशीसाठी दोन किलो बटाटे झाले छत्तीस रुपये एक किलो कांद्याची किंमत दहा रुपये अर्धा किलो मुळा चार रुपये अर्धा किलो कोबी दोन रुपये अर्धा किलो आले चौदा रुपये तर एकूण सहासष्ट रुपये त्यानुसार शर्मा मावशीच्या खरेदीवर एकूण मिळून ही किंमत सहासष्ट असली पाहिजे पण विमलच्या किंमतीनुसार शर्मा मावशी यांनी पंचाहत्तर रुपये दिले तर 75 मधून सहासष्ट वजा केले तर नऊ मिळाले मुलांनो शर्मा मावशीच्या खरेदीवर विमलला नऊ रुपयांचा फायदा झाला आज आपण पाहिले आहे की आपण दैनंदिन कामांमध्ये गणिताचा कसा उपयोग करतो